TYBCOM सहकार व ग्रामीण विकास पेपर 3 साठी सर्व विद्यार्थ्यांचे मी स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेला आपण सहकार व ग्रामीण विकास पेपर 3 मधील चॅप्टर क्रमांक 1 विपणनाची ओळख यातील 1.1 अँड 1.2 म्हणजे विपणनाची अर्थ आणि व्याख्या आणि विपणनाचे जे काही घटक आहेत त्या एकूण 8 घटकांचा आपण मागच्या तासिकेला सविस्तर अध्ययन अध्यापन केलेला आहे. मी डॉक्टर एस कापडी, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, आज पुन्हा TYBCOMच्या सहकार आणि ग्रामीण विकास पेपर 3 मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण बघितलं की विपणन प्रक्रिया म्हणजे काय आणि या विपणन प्रक्रियेमध्ये किंवा विपणन ही अशी प्रक्रिया आहे किंवा अशा साधनांची किंवा क्रियांशी संबंधित आहे की ज्यात वस्तू व सेवा उत्पादकांपासून उपभोक्त्यांपर्यंत पोहोचविली जाते त्याला आपण विपणन असं म्हणतो, अशी एक व्याख्या केली. त्यानंतर पाथले यांची व्याख्या केली, विपणनामध्ये क्रय आणि विक्रय, वस्तू व सेवा उत्पादित करणे व विक्री करणे या दोन क्रिया म्हणजे विपणन होय, अशा प्रकारची एक व्याख्या केली. किंवा याही व्याख्याचा आपण अभ्यास केला. आणि तिसरी जी व्याख्या होती ती म्हणजे अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनची की विपणन ही एक अशी एक मानवीय क्रिया आहे की जी विनिमय प्रक्रियांच्या आधारे आवश्यक वस्तू आणि इच्छांच्या पूर्तीसाठी केली जाते. याचाच अर्थ असा की विपणनामध्ये उत्पादक किंवा संयोजक वस्तू आणि सेवांचं उत्पादन करतो आणि ते उत्पादन उपभोक्त्यांपर्यंत किंवा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. पण नुसतं ग्राहकांपर्यंत पोहोचवतोच असे नाही, तर अशा प्रकारे या ठिकाणी तो हे पोहोचवण्याबरोबर, हे उत्पादन पोहोचवण्याबरोबर ग्राहकांना काय अपेक्षित आहे या घटकाचं अध्ययन करून तो अशा प्रकारे या ठिकाणी अशा योग्य किंवा ग्राहकाला अपेक्षित असणाऱ्या वस्तूंचं उत्पादन आणि त्याचं विनिमय किंवा त्याची विक्री त्या ग्राहकांपर्यंत करण्याचं काम करतो. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विपणनाची उद्दिष्टे, ऑब्जेक्टिव्ह ऑफ मार्केटिंग या नवीन घटकाचा अभ्यास करणार आहोत की विपणन प्रक्रिया ही कोणत्या उद्दिष्टांना अनुसरून पार पाडली जाते या घटकाचा आज आपण अध्ययन करणार आहोत. यात आपण साधारणपणे एकूण 13 ते 14 जी काही उद्दिष्ट आहे विपणनाची, मार्केटिंगची, त्याचा अभ्यास करणार आहोत. आता उद्दिष्ट विपणनाची किंवा कोणत्याही घटकाची उद्दिष्ट कशी असावी? अ स्मार्ट ऑब्जेक्टिव्ह इज ऑलवेज फर्स्ट स्पेसिफिक, कि ते विशिष्ट असं उद्दिष्ट असावं. त्यानंतर दुसरं, ते मेजरेबल असावं म्हणजे मोजमाप करता येण्याजोगं उद्दिष्ट असावं. तिसरं महत्वाचा घटक आहे अचिवेबल, प्राप्त होणार असावं, आपल्याला ते प्राप्त करता आलं पाहिजे असंच उद्दिष्ट ठरवलं जावं. त्यानंतर चौथा घटक आहे तो म्हणजे रिअलिस्टिक, ते वास्तववादी असावं, म्हणजे जे आपण साध्य करू, जे उद्दिष्ट आपण सहज पूर्ण करू असंच उद्दिष्ट ठरवणं आवश्यक असतं. आणि पाचवा घटक आहे टी म्हणजे टाइम बॉन्ड्स, त्याला आपण वेळेचं बंधन, म्हणजे काही विशिष्ट वेळेमध्ये ते उद्दिष्ट साध्य झालं पाहिजे आणि म्हणून ते उद्दिष्ट ठरवताना ते स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाइम बॉन्ड, वेळेचं बंधन असणारं असावं, अशा प्रकारची उद्दिष्ट ही विपणनामध्ये आवश्यक असतात. आज आपण या विपणनाचं पहिलं उद्दिष्ट अभ्यासणार आहोत, ते म्हणजे मागणीची निर्मिती करणे. आता उत्पादन प्रक्रियेमध्ये प्रत्येक उत्पादक अशा प्रकारे वस्तू आणि सेवांचं उत्पादन करतो आणि वस्तू आणि सेवांचं उत्पादन केल्यानंतर त्या उत्पादनाला जास्तीत जास्त मागणी कशी येईल, त्या मागणीची निर्मिती कशी होईल, क्रिएशन ऑफ डिमांड, या दृष्टिकोनातून नेहमी विचार केला जातो. आणि म्हणून अशा प्रकारे या उत्पादनाला, आपण उत्पादित केलेल्या उत्पादनाला मोठ्या प्रमाणात मागणी आली पाहिजे, हे या विपणन प्रक्रियेचं पहिलं महत्त्वाचं उद्दिष्ट असतं. कारण जर उत्पादन केलं आणि त्या उत्पादनाला बाजारामध्ये मागणीच आली नाही तर असं उत्पादन बाजारामध्ये विकलं जाणार नाही. आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी विपणन प्रक्रियेमध्ये पहिलं महत्त्वाचं उद्दिष्ट असतं की मागणीची निर्मिती करणे. आणि ही मागणीची निर्मिती करताना
येणाऱ्या काळामध्ये ग्राहकाला त्याच्या आवडीनिवडी कोणत्या आहेत, त्या आवडीनिवडी शोधण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न या विपणन प्रक्रियेमध्ये केला जाणं आवश्यक आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये, संभाव्य काळामध्ये कोणत्या वस्तूचा वस्तूला मोठ्या प्रमाणात मागणी येणार आहे याचा विचार करूनच अशा प्रकारे उत्पादकाने आपल्या विपणनाची उद्दिष्ट ठरवणं आवश्यक आहे. कारण आपण बघतो की विपणन प्रक्रियेमध्ये ग्राहक हा देवता असतो किंवा ग्राहक हा राजा असतो हे आपल्याला माहीत असल्यामुळे ग्राहकाला जे अपेक्षित आहेत त्या ग्राहकाच्या अपेक्षेनुसारच वस्तूचं उत्पादन करणं आवश्यक असतं. आता अपेक्षा आणि त्याच पद्धतीने ग्राहकाला कशाची गरज आहे, म्हणजे जर देशामध्ये जगामध्ये परिस्थिती कशी आहे त्या परिस्थितीचा विचार करून जर उत्पादकाने त्या विशिष्ट प्रकारच्या वस्तूचं उत्पादन केलं आणि ती वस्तू विपणन केली किंवा ती वस्तू विनिमय ग्राहकांपर्यंत जर केला तर अशा वस्तूला मोठ्या प्रमाणात मागणी येत असते. आणि म्हणून आज आपण बघतोय की जगभरामध्ये COVID-19 मुळे डिसेंबर पासून जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीचा विचार करून विपणन प्रक्रियेमध्ये अशा प्रकारे येणाऱ्या काळामध्ये आरोग्याच्या दृष्टिकोनातून मास्क असेल, सॅनिटायझर असेल, त्याच पद्धतीने इतर उष्णता घेण्यासाठी जी काही यंत्र आहे, त्यानंतर या रोगावर जे काही रामबाण अशी जी काही उपचार आहेत किंवा जे काही औषध आहेत अशाच औषधांना मोठ्या प्रमाणात मागणी येणार आहे हे काही उत्पादकांना किंवा विपणन करताना त्याची ज्ञान असल्यामुळे विपणन करते अशाच वस्तूचं मोठ्या प्रमाणात किंवा उत्पादक अशाच वस्तूचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करतात. आणि म्हणून या ठिकाणी या मागणीची निर्मिती करणं यासाठी उत्पादकाने ग्राहकांच्या आवडीनिवडीचा विचार करून विशिष्ट परिस्थिती काय आहेत, त्या परिस्थितीमध्ये त्या ग्राहकाला कोणत्या वस्तूची जीवनावश्यक वस्तूंची आवश्यकता भासणार आहेत, कोणत्या कालावधीमध्ये आता ग्राहक अशा प्रकारे या चैनीच्या वस्तूच्या उत्पादनाकडे दुर्लक्ष करणार आहेत आणि कोणत्या जीवनावश्यक वस्तूला मोठ्या प्रमाणात येणाऱ्या काळात मागणी करणार आहेत, या सर्व बाबींचा विचार करून अशा प्रकारे या ठिकाणी उत्पादकाने किंवा विपणनकर्त्याने जर वस्तूची निर्मिती केलं, उत्पादन जर केलं, तर अशा उत्पादनाला मोठ्या प्रमाणात मागणी येत असते. म्हणून विपणनाचं पहिलं उद्दिष्ट आहे त्या मागणीची निर्मिती करणे किंवा क्रिएशन ऑफ डिमांड. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी ग्राहकाचं महत्तम समाधान, मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन ऑफ कस्टमर. आपल्याला माहिती आहे की विपणन प्रक्रियेमध्ये जो उत्पादक किंवा जो विपणन करता अशा प्रकारे त्या वस्तूच्या उत्पादनाचा दर्जा निश्चित करतो किंवा वस्तूच्या उत्पादनाचा असा दर्जा निर्माण करतो, त्यानंतर त्याची अशी विशिष्ट किंमत निश्चित करतो, त्याच पद्धतीने त्या वस्तूच्या उत्पादनापासून उपभोक्त्याला जास्तीत जास्त किंवा महत्तम समाधान कसं मिळेल या दृष्टिकोनातून जेव्हा वस्तू आणि सेवांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं, त्याचं उपभोक्त्यांपर्यंत जेव्हा विपणन होतं, तेव्हा अशा प्रकारे यातून ग्राहकांचं महत्तम समाधान होत असतं आणि ग्राहकांचं ज्या वस्तूच्या उत्पादनापासून किंवा ज्या वस्तूच्या उपभोगापासून महत्तम समाधान होत असतं अशाच वस्तूला किंवा वस्तू आणि सेवांना ग्राहक मोठ्या प्रमाणात मागणी करत असतो. म्हणून या विपणनाचं दुसरं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे ग्राहकाचं महत्तम समाधान करणं. आणि म्हणून विपणन प्रक्रियेमध्ये अशा प्रकारे ग्राहकाला किंवा विपणन व्यवस्थापकाने ग्राहकांना कोणताही माल किंवा सेवा देण्यापूर्वी त्या ग्राहकाच्या मागण्यांचा अभ्यास करणं, त्या ग्राहकाच्या मागण्यांचा विचार करणं आवश्यक असतं. जर ग्राहकाला ज्या वस्तूची आवश्यकता आहे त्या वस्तू जर उपलब्ध करून दिल्या, त्या वस्तूचा जर दर्जा चांगला ठेवला, त्या वस्तूची जर किंमत माफक ठेवली, तर त्यातून ग्राहकांचं महत्तम समाधान साध्य होत असतं. आणि म्हणून कोणताही ग्राहक अशा वेळी जेव्हा त्याला कमीत कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त आणि चांगल्या दर्जाच्या वस्तू प्राप्त होतात तेव्हा त्या ग्राहकाचं महत्तम समाधान प्राप्त होत असतं त्या ग्राहकाला. आणि म्हणून ग्राहक अशाच वस्तूला मागणी करत असतो. आणि म्हणून या ठिकाणी या विपणन प्रक्रियेचं दुसरं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे ग्राहकांचे महत्तम समाधान करणे. आणि म्हणून या ठिकाणी आधुनिक विपणन प्रक्रियेमध्ये ही प्रक्रिया जी आहे ती ग्राहक केंद्रित प्रक्रिया आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे ग्राहक हा राजा असल्यामुळे ग्राहकाला काय अपेक्षित आहे, त्या राजाला काय अपेक्षित आहे, त्या राजाला किंवा त्या ग्राहकाला जर कमीत कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त चांगल्या दर्जाच्या वस्तूचं जर उत्पादनकर्त्याने किंवा विपणन व्यवस्थापकाने जर पुरवलं तर अशा वस्तूला मोठ्या प्रमाणात बाजारातून मागणी येत असते. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी त्या ग्राहकाला डोळ्यासमोर ठेवून या विपणन प्रक्रियेमध्ये ग्राहकाचं महत्तम समाधान कसं होईल
या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातो आणि म्हणून इथं ग्राहकाचं महत्तम समाधान हे विपणनाचं दुसरं महत्वाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर तिसरं महत्वाचं उद्दिष्ट आहे की बाजारातील वाटा वाढविणे, त्यालाच इन्क्रीजिंग ऑफ मार्केट मार्केटिंग शेअर किंवा मार्केट शेअर असं म्हटलं जातं. म्हणजे प्रत्येक उत्पादन संस्था त्या उत्पादन संस्थेला ज्ञात असतं की बाजारामध्ये तीव्र स्वरूपाची स्पर्धा आहे आणि या तीव्र स्वरूपाच्या स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकाव धरायचा असेल, टिकून राहायचं असेल, तर यासाठी आपण अशा प्रकारे चांगल्या दर्जाच्या वस्तूचं उत्पादन केलं पाहिजे, त्या वस्तूच्या उत्पादनाची किंमत कमी ठेवली पाहिजे, त्या वस्तूच्या उत्पादनामध्ये रिसर्च आणि डेव्हलपमेंट केलं पाहिजे नेहमी. अशा प्रकारचं संशोधन आणि त्या वस्तूच्या उत्पादनामध्ये आपण त्याचा विकास केला पाहिजे. ग्राहकांच्या अपेक्षा काय आहेत त्या वस्तूबाबत, ग्राहकांना काय अपेक्षित आहे, त्या ग्राहकांचं मत आजमावलं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातूनच अशा प्रकारे तशा प्रकारच्या वस्तूचं उत्पादन जर मोठ्या प्रमाणात अशा विपणन प्रक्रियेमध्ये किंवा उत्पादकाने जर केलं तर त्यातून अशा उत्पादनाला बाजारातून मोठ्या प्रमाणात मागणी येते आणि या मागणीतून अशा प्रकारे त्या उत्पादन संस्थेचा बाजारातील जो काही शेअर आहे, बाजारातला जो काही वाटा आहे, तो मोठ्या प्रमाणात वाढत असतो. आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येक विपणन संस्था किंवा प्रत्येक विपणन व्यवस्थापक आपल्या उत्पादनाला जास्तीत जास्त मागणी कशी येईल, त्या उत्पादनाच्या उपभोगातून ग्राहकाचं महत्तम समाधान कसं होईल आणि त्या ग्राहकाचं महत्तम समाधान झालं की ग्राहक आपल्या वस्तूला मोठ्या प्रमाणात मागणी करील आणि त्या मागणीच्या माध्यमातून बाजारातला आपला जो काही शेअर आहे, मार्केटमधला जो आपला काही वाटा आहे, तो नेहमी वाढत राहील, या दृष्टिकोनातून अशा प्रकारे प्रयत्न करत असतो. आणि म्हणून आपण बघतो की अनेक उत्पादन संस्थांच्या बाबतीत जर विचार केला मग ती मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये आपण बघतो की एकाच प्रकारच्या किंवा सारख्याच प्रकारच्या वस्तूचं उत्पादन करणाऱ्या अनेक उत्पादन संस्था असल्यामुळे आणि या सर्व उत्पादन संस्थांमध्ये तीव्र स्वरूपाची स्पर्धा असल्यामुळे इथं प्रत्येक उत्पादन संस्था आपल्या विपणन व्यवस्थापकाच्या माध्यमातून आपल्या उत्पादनाची जास्तीत जास्त विक्री कशी होईल, विपणन कसं होईल आणि त्या विपणनाच्या माध्यमातून राज्यस्तरावर, देश स्तरावर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या उत्पादन संस्थेचा बाजारातला वाटा कसा वाढेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असते. त्यानंतर पुढचा चौथा महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की नफा निर्मिती करणे, जनरेशन ऑफ प्रॉफिट. की विपणन विभाग हा असा विभाग आहे की तो नेहमी एका गोष्टीवर फोकस करत असतो की आपल्या उत्पादन संस्थेचा नफा कसा वाढेल आणि नफा वाढवण्यासाठी या ठिकाणी ही विपणन प्रक्रिया नेहमी प्रयत्न करत असते. यामध्ये आपण बघितलं की जर नफा वाढवायचा असेल, कारण बाजारामध्ये दोन्ही बाजू असतात की बाजारामध्ये स्पर्धा असल्यामुळे आपल्या वस्तूच्या उत्पादनाची विक्री कमीत कमी किमतीला झाली पाहिजे, वस्तूचा दर्जा दुसऱ्या बाजूला वाढला पाहिजे, त्यानंतर दर्जाबरोबरच वस्तू आणि सेवांच्या उत्पादनामध्ये अशा प्रकारचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे, संशोधन आणि विकास झाला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून आपला बाजारातला वाटा नेहमीप्रमाणे किंवा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढला पाहिजे, या दृष्टिकोनातून प्रत्येक उत्पादन संस्था प्रयत्न करत असते. आणि म्हणून विपणन व्यवस्थापक या ठिकाणी नफा निर्मितीसाठी अशा प्रकारे एका बाजूला वस्तूचा उत्पादन खर्च कमी येण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, म्हणजे या ठिकाणी जास्तीत जास्त यंत्राचा तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, त्याच्या माध्यमातून वस्तूच्या उत्पादनाचं जो काही दर्जा आहे, जी काही क्वालिटी आहे, ती क्वालिटी कशी वाढवता येईल, त्या क्वालिटीच्या माध्यमातून अशा प्रकारे वस्तूला बाजारामध्ये स्पर्धा असल्यामुळे आपल्या उत्पादनाची कमी किमतीला विक्री करून नफ्याचं प्रमाण कमी करून, सरासरी प्रमाण कमी करून, जास्तीत जास्त वस्तूंची विक्री करून एकूण नफा कसा वाढवता येईल, या दृष्टिकोनातून नेहमी ही विपणन प्रक्रिया किंवा विपणन व्यवस्थापक प्रयत्न करत असतो. म्हणून या विपणनाचं चौथं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे नफा निर्मिती किंवा जनरेशन ऑफ प्रॉफिट. त्यानंतर पुढचा पाचवं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की सद्भावना आणि सार्वजनिक प्रतिमा तयार करणे, त्यालाच आपण क्रिएशन ऑफ गुडविल अँड पब्लिक इमेज. की बाजारामध्ये अशा प्रकारे स्पर्धा असल्यामुळे, तीव्र स्पर्धा असल्यामुळे इतर स्पर्धकांपेक्षा किंवा आपल्या स्पर्धक उत्पादकांपेक्षा आपल्या वस्तूची एक अशी प्रतिमा निर्माण करायची, सार्वजनिक प्रतिमा निर्माण करायची किंवा अशा प्रकारचं एक गुडविल निर्माण करायचं की जेणेकरून प्रत्येक ग्राहक किंवा प्रत्येक उपभोक्ता आपल्या वस्तूशिवाय इतर बाजारात कोणतीही वस्तू खरेदी करणार नाही
अशा प्रकारची एक गुडवेल किंवा पब्लिक इमेज तयार करण्यासाठी ही हे विपणन व्यवस्थापक नेहमी प्रयत्न करत असतात. आणि म्हणून एकदा जागतिक स्तरावर किंवा देश पातळीवर किंवा एखाद्या विशिष्ट परिसरामध्ये जेव्हा अशा प्रकारे ग्राहकांमध्ये एक चांगली त्या विशिष्ट उत्पादनाची एक चांगली सार्वजनिक प्रतिमा तयार होते, एक त्या उत्पादनाबाबत उत्पादन संस्थेबाबत जेव्हा एक चांगली सद्भावना किंवा सार्वजनिक प्रतिमा तयार होते, तेव्हा अशा उत्पादनाला ग्राहक किंवा उपभोक्ते मोठ्या प्रमाणात मागणी करत राहतात. त्यातून मोठ्या प्रमाणात अशा उत्पादन संस्थेच्या वस्तूची विक्री होते आणि त्या विक्रीतून अशा उत्पादन संस्थेला मोठ्या प्रमाणात नफा मिळतो. आणि म्हणून या ठिकाणी या क्रिएशन ऑफ गुडविल अँड पब्लिक इमेज ही तयार करण्याचा या उत्पादन संस्था किंवा विपणन व्यवस्थापक नेहमी प्रयत्न करत असतात. आणि म्हणून आज आपण बघतोय की ग्राहकांना वाजवी दरामध्ये दर्जेदार उत्पादने पुरविणे आणि त्या दर्जेदार उत्पादनाच्या माध्यमातून ग्राहकांना कायमस्वरूपी आपल्या उत्पादनाकडे आकर्षित करण्याचं महत्वाचं काम हे विपणन व्यवस्थापक करत असतात. त्याच पद्धतीने हे विपणन व्यवस्थापक प्रतिमा विक्री करून किंवा विक्री व जाहिरात करून किंवा प्रसिद्धी आणि जाहिरात उच्च प्रतीची किंवा दर्जेची हाय क्वालिटीची जी काही उत्पादने आहे ती विकसित करून वाजवी किंमत किंवा कमीत कमी किंमत आकारून सोयीस्कर वितरण व्यवस्था किंवा त्या ग्राहकाला काय अपेक्षित आहे त्या ग्राहकाला जर घरपोच अशा प्रकारच्या वस्तूचं उत्पादन जर आहे त्याच किमतीमध्ये जर उपलब्ध करून दिलं तर त्यातून अशा प्रकारे त्याला आपण घरपोच सेवा देऊन त्यानंतर आउटलेट इत्यादींच्या माध्यमातून त्या उत्पादन संस्थेने किंवा विपणन व्यवस्थापकाने त्या ग्राहकांच्या मनामध्ये एक सद्भावना निर्माण केली किंवा जर सार्वजनिक प्रतिमा तयार केली तर अशा उत्पादनाला जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात मागणी येत असल्यामुळे त्याचा परिणाम अशा प्रकारे अशा उत्पादनाची एक इमेज तयार झाली की त्याला मोठ्या प्रमाणात बाजारातून मागणी येत असते. आणि म्हणून या ठिकाणी ही सद्भावना किंवा सार्वजनिक प्रतिमा तयार करणं हे विपणनाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर विपणनाची पुढचं उद्दिष्ट आहे ते उत्पादनाची विक्री वाढवणे. म्हणजे काय की साधारणपणे इन्क्रीज द सेल ऑफ प्रॉडक्ट, की दिवसेंदिवस आपल्या उत्पादनाची जास्तीत जास्त विक्री वाढली पाहिजे आणि ही विक्री वाढण्यासाठी जाहिरात, त्यानंतर विक्री खर्च करणे, त्यानंतर मोफत नमुने वाटप करणे किंवा एका वस्तू दुसरी एखादी वस्तू फ्री देणं अशा प्रकारच्या वेगवेगळ्या उपायांच्या माध्यमातून ही विपणन किंवा हे विपणन व्यवस्थापक नेहमी प्रयत्न करत असतात. आणि म्हणून उत्पादनाची विक्री वाढवणं, इन्क्रीज द सेल ऑफ प्रॉडक्ट, की अशा प्रकारे जर आपल्या उत्पादनाची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली तर त्या विक्रीच्या माध्यमातून आपोआपच या उत्पादन संस्थेला मोठ्या प्रमाणात नफा होतो. आणि म्हणून या ठिकाणी हे सहावं महत्वाचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे उत्पादनाची विक्री वाढविणे. त्यानंतर पुढचं आहे व्यापारी चिन्ह किंवा ब्रँड विकसित करणे, बिल्ट ब्रँड अवेअरनेस, की अशा प्रकारे प्रत्येक उत्पादन संस्था किंवा विपणन व्यवस्थापक आपण ज्या वस्तूचं उत्पादन करतो त्या वस्तूच्या उत्पादनाचा एक ब्रँड किंवा व्यापारी चिन्ह विकसित करून तशा प्रकारची वस्तू इतर स्पर्धक उत्पादकांनी विक्री करू नये यासाठी नेहमी प्रयत्न करत असतो. आणि म्हणून या ठिकाणी ब्रँड विकसित करणं हे एक महत्वाचं काम या विपणन व्यवस्थापनाचं एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. यामध्ये आपण बघितलं की अशा प्रकारे ब्रँड विकसित करणं की प्रत्येक काहीतरी त्याचा लोगो, प्रत्येक उत्पादन संस्था आपल्या उत्पादनाची इतर स्पर्धक किंवा डुप्लिकेट उत्पादन इतर कोणी विक्री करू नये यासाठी अशा प्रकारचा एक विशिष्ट ब्रँड विकसित केला जातो आणि त्या ब्रँडच्या माध्यमातून आपण लोगो असं म्हणतो. आणि तो लोगो हे त्या ओरिजिनल त्या उत्पादन संस्थेची एक ओळख निर्माण करून देत असल्यामुळे अशा प्रकारे व्यापारी चिन्ह विकसित करणं हे एक महत्वाचं आहे उद्दिष्ट विपणनाचं आहे. त्यानंतर पुढचं आहे नवीन उत्पादने किंवा सेवा सुरू करणे, की लॉन्चिंग किंवा लॉन्च न्यू प्रॉडक्ट अँड सर्व्हिसेस, की अशा प्रकारे प्रत्येक उत्पादन संस्था येणाऱ्या काळामध्ये कोणत्या उत्पादनाला मोठ्या प्रमाणात मागणी येणार आहे आणि त्या मागणीच्या माध्यमातून अशा प्रकारे तशा विशिष्ट प्रकारच्या वस्तूचं उत्पादन किंवा ती सेवा पुरवण्याचं काम या ठिकाणी हे या विपणन व्यवस्थापकाच्या माध्यमातून केलं जातं. म्हणून विपणनाचं हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की येणाऱ्या संभाव्य काळामध्ये नवीन उत्पादने किंवा सेवा सुरू करून त्या नवीन उत्पादन आणि सेवांच्या माध्यमातून जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचणं, त्या ग्राहकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वस्तूचं उत्पादन करणं आणि त्या उत्पादनातून आपली जगभर एक विशिष्ट प्रतिमा निर्माण करणं किंवा जगभरामध्ये एक नावलौकिक निर्माण करण्याचं काम या ठिकाणी
या विपणन प्रक्रियेमध्ये केलं जातं. म्हणून आज आपण बघतोय की बऱ्याच बहुराष्ट्रीय कंपन्यांनी अशा प्रकारे पारंपरिक उत्पादनाबरोबरच अलीकडं नवीन उत्पादन आणि नवीन प्रकारच्या ज्या काही सेवा आहेत त्या सेवा सुरू करण्यास प्राधान्य दिलेलं आहे. आणि यातून अलीकडं भविष्यामध्ये येणाऱ्या काळात ज्या वस्तूला मोठ्या प्रमाणात मागणी येणार आहे त्या मागणीचा विचार करून तशा प्रकारच्या नवीन वस्तूचं उत्पादन केलं जातं. म्हणजे आपण आपलं बघतो की भारतामध्ये पारंपरिक टाटा बिर्ला बाटा या अनेक उद्योग संस्थांनी अशा प्रकारे 2000 पासून किंवा 2000 ते 2005 या कालावधीमध्ये मोबाईल क्षेत्रामध्ये म्हणजे मोबाईलचा हँडसेट किंवा मोबाईलची सर्व्हिस देण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे टाटा असेल किंवा बाटाचा आदित्य बिर्ला ग्रुप असेल, आयडिया असेल, टाटाचा मोबाईल आणि सिम असेल, त्यानंतर बिर्ला असेल किंवा ह्या ज्या काही सर्वच उद्योग समूह आहेत या उद्योग समूहांनी अशा प्रकारे नवीन उत्पादन आणि सेवा सुरू करण्यास प्राधान्य दिलेलं आहे. त्यानंतर पुढचं 9 आहे की नवीन ग्राहकांना लक्ष्य करणे, टार्गेट न्यू कस्टमर्स, की अशा प्रकारे आपल्या उत्पादनाची बाजारामध्ये जास्तीत जास्त विक्री व्हावी, ग्राहकांचं जास्तीत जास्त समाधान व्हावं, बाजारातला आपला जास्तीत जास्त शेअर किंवा वाटा वाढावा, यासाठी या विपणन प्रक्रियेचं पुढचं महत्वाचं उद्दिष्ट आहे असतं की नवीन ग्राहकांना लक्ष करणे. की अशा प्रकारे जर नवीन ग्राहकांना आपल्या वस्तूच्या उत्पादनाकडे जर आकर्षित केलं तर त्या वस्तूच्या उत्पादनाच्या माध्यमातून अशा प्रकारे मोठा ग्राहक वर्ग इथं तयार होतो आणि त्या ग्राहक वर्गाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये त्या वस्तूच्या उत्पादनाची विक्री होत असते. त्यानंतर पुढचा घटक आहे आंतरराष्ट्रीय किंवा स्थानिक पातळीवर नवीन बाजारपेठांचा शोध घेणं, इंटर न्यू मार्केट्स इंटरनॅशनली ऑर लोकली, की अशा प्रकारे आपल्याला जगभरामध्ये ज्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या वस्तूच्या उत्पादनाला मागणी येईल अशाच वस्तूच्या उत्पादनाची मागणी किंवा वस्तूच्या उत्पादन घेणं हे घेण्यासाठी या उत्पादन संस्था किंवा ही विपणन व्यवस्थापक नेहमी प्रयत्न करत असतात. उद्दिष्ट आहे भागधारकांचे संबंध सुधारणे, इम्प्रूव्ह स्टॉक होल्डर रिलेशन्स किंवा इम्प्रूव्ह शेअर होल्डर्स रिलेशन, की अशा प्रकारे आपल्या उत्पादनाला मोठ्या शेअर्स त्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात भागधारकांनी गुंतवणूक करावी यासाठी कंपन्या किंवा उत्पादन संस्था भागधारकांचे संबंध सुधारण्यासाठी नेहमी प्रयत्न. त्यानंतर पुढचा आहे ग्राहक संबंध वाढविणे, की अशा प्रकारे इन शब्द होतील आपल्या उत्पादनाचा दर्जा जर चांगला राहिला तर त्यातून आपल्या जर ग्राहकाची काही तक्रार असेल तर त्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी म्हणजे अंतर्गत संप्रेषण आणि या ठिकाणी सुधारित करणे.